राजकारणात पक्षाच्या पलीकडेही मैत्रीचे बंध पाहायला मिळतात विधिमंडळाची पायरी चढणारे पहिले ठाकरे अर्थात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राजकारणात नौखे नसले तरी महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या अनुभवातून त्यांना सल्ला दिलाय संधी पुन्हा येत नाही जे पदरात पडते ते पाडून घ्या असा सल्ला देणारी फेसबुक पोस्ट तांबेंनी शेअर केली या फेसबुक पोस्ट मुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून आदित्यला मी माझ्या अनुभवातून बोध घ्यावा यासाठी मित्रत्वाच्या नात्यानं सल्ला दिल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय पाहूया नाही राजकारणात आपण पाहतो की आलेली संधी पुन्हा पुन्हा येत नसते सध्या सर्वत्र चर्चा आहे की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार पन्नास पन्नास टक्के सत्तेमध्ये वाटा पाहिजे अशी ज्या चर्चा मी ऐकतो आहे याच्यातून मला एक माझा अनुभव आठवला की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मी जेव्हा दावेदार होतो तेव्हा सव्वा सव्वा वर्ष असंच ठरलं होतं मात्र प्रत्यक्षामध्ये सव्वा वर्षांनी कोणी राजीनामा देत नसतं आणि परत कोणाला अध्यक्षपद पर मिळत नसतं हा माझा अनुभव या ठिकाणी आदित्यांना सांगावा आणि त्यांना एक सल्ला द्यावा मित्रत्वाचा की असं होणं अवघड आहे त्याच्यामुळे आत्ताच जे पदरात पडेल ते पाडून घ्या असा सल्ला देण्याचा मी त्या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे नाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं हे सामान्य कार्यकर्त्यांची लोकांची इच्छा आहेच कारण जनतेचा कौल जो होता तो भाजपच्या विरोधातच आहे एकंदरीत लक्षात आलेला आहे मात्र हा सर्वोच्च निर्णय जो आहे तो वरिष्ठांचा असतो पात्र मात्र ज्यावेळेस अशा पद्धतीने आदित्य ठाकरेंना ते प्रोजेक्ट करतायत मुख्यमंत्री म्हणून आणि अशा वेळेस जर समजा बिहारमधली मला आठवण करून द्यावेसे वाटेल किंवा अन्य राज्यांमध्ये देखील ज्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरमध्ये असा प्रसंग झाला होता कर्नाटकमध्ये असा प्रसंग झालेला आहे की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आपण वाटून घेतो मात्र प्रत्यक्षात वेळ जेव्हा येते तेव्हा कोणी कोणासाठी राजीनामा देत नसतं आणि म्हणून मला त्यांना वेळीच सावध करण्याची या ठिकाणी भूमिका मी घेतलेली आहे